नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोया पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहे। या अगोदर आपण बऱ्याच प्रकारचे पुलाव पाहिलेले आहेत, अंडा पुलाव पाहिलेला आहे, त्याचबरोबर पनीर पुलाव कसा करायचा ते पाहिलेलं आहे आणि शेंगा पुलाव कसा बनवायचा ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे पुलाव करता येतात। अगदी सोप्या पद्धतीने आज मी हा सोयाबीन पुलाव तुम्हाला करून दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा सोया पुलाव तयार होतो। कारण यामध्ये आपण ज्या भाज्या मुले खात नाही त्या भाज्यासुद्धा घालू शकतो, त्यामुळे एकदम पौष्टिक असा हा पुलाव तयार होतो। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हा पुलाव तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सोयाबीन पुलाव करण्यासाठी इथे मी 4 तारा तांदूळ शिजवून घेतलेला आहे। ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो तो तांदूळ वापरायचा आहे, मग तो तुम्ही कुठलाही वापरू शकता। इथे मी 4 तारा वापरलेला आहे आणि इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे। या सोयाबीनला सोया चंक्स असं म्हणतात। तर हे सोया चंक्स जे आहे ते मी भिजवून घेतले आहेत। तर हे कसे भिजवायचे ते अगोदर तुम्हाला सांगते। पाणी उकळायला ठेवायचं, पाण्याला उकळी आल्यानंतर हे सोया चंक्स त्यामध्ये घालायचे। अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि नंतर गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे हे सोया चंक्स छान असे भिजवून घ्यायचे। एकदम छान भिजतात। आणि हा भात करताना यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे चवीला पुलाव खूप मस्त होतो। तर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मी काही खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनीचे 4 तुकडे, लवंगा 4, थोडंसं जिरं आणि 1 चक्रफूल आणि काळी मिरी 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे। त्याचबरोबर हे तमालपत्र 2 घेतलेले आहेत, याचे मी मोठे होते म्हणून मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, या भाज्या माझ्या आवडीनुसार घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठल्याही भाज्या घालू शकता। तर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, इथे घेतलेला आहे 1 बटाटा, याची वरची सालं काढून बारीक काप करून घेतली आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी मटार घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत, या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे थोडासा कोबी घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे ढोबळी मिरची आणि कोथिंबीर आणि इथे मी थोडंसं आलं घेतलं आहे, हे मी किसून घालणार आहे आणि त्याचबरोबर फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। आता प्रथम आपण फोडणी द्यायला घेऊयात। पुलाव करण्यासाठी इथे मी लोखंडी पॅन घेतलेला आहे, तो छान गरम झालेला आहे। आपण यामध्ये फोडणीसाठी तेल घालूयात। साधारण 4 चमचे मी तेल घातलेलं आहे। आपण प्रथम यामध्ये खडे मसाले घालूयात। खडे मसाले थोडेसे परतले आहे। आपण यामध्ये कांदा घालूयात, त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या त्या घालूयात। आता यामध्ये आलं किसून घालूयात। आलं किसून घातल्यामुळे या पुलावला खूप छान चव येते, त्यासाठी मी किसून घालत आहे। आता यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपण बाकीच्या सगळ्या भाज्या घालून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता। माझ्याकडे ज्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत। एकदम पौष्टिक असा हा पुलाव तयार होतो। यामध्ये तुम्ही गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। एक 2 मिनिटे आपण ह्या भाज्या सर्व परतून घेऊयात। 2 मिनिटे भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर या भाज्यांना लागेल एवढंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण आपण भात शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, बरोबर आपण सोयाबीन भिजवताना सुद्धा
थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे भाज्यांना लागेल एवढंच मीठ घालायचं आहे। आता आपण यामध्ये हे भिजवलेलं सोयाबीन घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या सर्व भाज्या व्यवस्थित या मिठामध्ये फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत। आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे या भाज्या झाकण ठेवून शिजवून घेऊयात। 2 मिनिटे झालेले आहेत, आपण झाकण काढून पाहूया। परत एकदा या भाज्या सर्व मिक्स करून घेऊयात। आपल्याला या भाज्या जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत, म्हणजे पुलावमध्ये याचा जी चव असते ती खूप मस्त लागते। तर यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये हे शिजलेला भात घालूयात। आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या भाज्या व्यवस्थित या भातामध्ये मिक्स झालेल्या आहेत। इथे आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये हा भात काढून घेऊयात। एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा सोयाबीन पुलाव आपला तयार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम दिसायलाही सुंदर आणि एकदम पौष्टिक असा हा पुलाव तयार होतो। वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात। मस्त वाससुद्धा एकदम मस्त येतो आहे। एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। या पद्धतीने सोयाबीन पुलाव तुम्ही नक्की करून पहा। यातून भरपूर पौष्टिक घटक मिळतात आणि ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या आपण यामध्ये घालू शकतो। अगदी सोप्या पद्धतीने होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।